नमस्कार, कर्नाला टीवी में आप सबका स्वागत है। मैं हूँ चेतना, आप देख रहे हैं वीकेंड न्यूज। वीकेंड न्यूज में हम दिखाएंगे आपको हफ्ते भर की चुनिंदा खबरें, जो देगी आपको पनवेल और उरण के विकास कार्य की जानकारी। तो आइए नजर डालते हैं खबरों पर। सिडको में सहायक अभियंता पद के लिए चयन प्रक्रिया की जाने वाली थी, जिसमें प्रकल्प बाधितों को नजरअंदाज किया गया था। प्रकल्प बाधितों के साथ हुए अन्याय के खिलाफ आक्रोश जाहिर करने के लिए मंगलवार को लोक नेता दीबा पाटिल के नेतृत्व में सिडको पर सर्वदलीय मोर्चा निकाला गया था। 17 से 20 अक्टूबर के दौरान सिडको द्वारा सहायक अभियंता पद के लिए चयन किया जाने वाला था। इस चयन प्रक्रिया में सिडको ने नवी मुंबई प्रकल्प बाधितों का समावेश न किए जाने के कारण प्रकल्प बाधित संघर्ष समिति के अध्यक्ष लोक नेता दीबा पाटिल ने मुलाकात ना लेने की चेतावनी सिडको को दी थी, मगर फिर भी सिडको ने सहायक अभियंता पद के लिए मुलाकात प्रक्रिया शुरू की। हालांकि प्रकल्प बाधित इस पद के लिए पात्र होने के बावजूद सिडको ने इस तरफ अनदेखी की, जिसके खिलाफ अपना आक्रोश जाहिर करने के लिए मंगलवार को लोक नेता दीबा पाटिल के नेतृत्व में सर्वदलीय मोर्चा निकाला गया। त्या ठिकाणी माननीय दीबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाने, माननीय दीबा पाटील साहेबांच्या सहीनं सिडकोच्या एमडीना पत्र दिलं। नुसतं पत्र दिलं नाही तर दोन्ही आमदारांनी आणि बाकी सर्व पदाधिकारी हे प्रत्यक्ष जाऊन त्यांची भेट घेतली। विमानतळाची मीटिंग जेव्हा होती त्या विमानतळाच्या मीटिंगमध्ये सुद्धा आम्ही दोन्ही आमदारांनी त्यांना सांगितलं की आम्ही हे पत्र देत आहोत, उद्या आम्ही यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे भेटायला येत आहोत, पण तुम्ही जरी आमच्या इंजिनियरवर जर अन्याय केलात तर विमानतळाची बोलती पुढे चालू होणार नाहीत, हे देखील आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलं होतं। पण त्यांना जो उन्मत्तपणा आलेला आहे, तो उन्मत्तपणा आता या विभागातला प्रकल्पग्रस्त जिरवल्याशिवाय ठेवणार नाही, अशा प्रकारचा निर्धार या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे। की या संदर्भातली काय नेमकी रणनीती आहे, ती रणनीती आपण ठरवणार आहोत, पण संत्र्याला धडा शिकवल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही, हा मात्र निर्धार आपण सर्वांनी करायला पाहिजे अशी माझी या ठिकाणी मागणी आहे। किती उन्मत्त झालेले आहेत हे सत्रे आणि पोलिसांच्या तर्फे दोन आमदारांना 149 नोटिसा पाठवलेल्या आहेत, म्हणजे सत्रेच्या लेखी दोन्ही आमदार जे लोकांनी निवडून दिलेले आहेत, यात गुंड ठरवण्याचं काम जर सत्रे करत असतील तर प्रकल्पग्रस्तांसाठी गुंड होण्याची आमची तयारी आहे। हे सुद्धा या ठिकाणी इस मोर्चा को संबोधित करने के लिए विधायक विवेक पाटिल, शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल आदि गणमान्य उपस्थित थे। तो इस अवसर पर राष्ट्रवादी के नेता गोपाल पाटिल, कॉमरेड भूषण पाटिल, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, पंचायत समिति के सभापति प्रकाश जीतेकर, पूर्व सभापति प्रमोद भगत, कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल आदि गणमान्य सहित प्रकल्प बाधित उपस्थित थे। इस दौरान मीडिया कर्मियों से बात करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि यह सिर्फ आगाज है, अंजाम अभी बाकी है। प्रकल्पग्रस्तांवर सिडकोकडून गेली 40 वर्षे अन्यायच होत आलेला आहे, आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सातकऱ्याने आतापर्यंत सातत्याने प्रकल्पग्रस्त लढतच आले, तर लढण्याशिवाय आम्हाला काय मिळालेलं नाही। पण ही पहिली वेळ अशी आहे का एकदा मान्य केलेली गोष्ट सुद्धा नाकारली जाते, त्यासाठी आज आमच्याकडे म्हणजे आतापर्यंत आले आहे। आणि मागणी आमची एकदम शॉर्ट होती का आमचे जे इंजिनियर झालेले आहेत, एका बाजूला सिडकोने असं बोलायचं तुमच्याकडे सुशिक्षित नाहीत, आम्हाला पाहिजे त्या क्वालिफिकेशनचे लोक नाहीत, आणि दुसरीकडं मात्र आमच्या क्वालिफिकेशनच्या लोकांना डावळायचा हा जो काही धंदा चाललेला आहे, आणि ह्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार देखील आहे। सिडकोला वॉकिंग इंटरव्ह्यू घ्यायला नकोय, कुठल्या तरी एजन्सीला काम दिलं जातं, करोडो रुपये त्या एजन्सीला दिले जातात, आणि त्या एजन्सीनं मग त्यांना वाटेल ते उमेदवार त्यांनी द्यायचे, आणि तिथं तिथं काय काय त्यांच्या त्या एजन्सीकडनं प्रकार होतात ते तुम्हाला आम्हाला सर्वांना मान्य आहे। पण आमची प्रामुख्याने मागणी होती का तुम्ही हे वॉकिंग इंटरव्ह्यू ठेवा। मागच्या वेळेस सुद्धा वॉकिंग इंटरव्ह्यू ठेवल्यामुळे आम्हाला प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी न्याय मिळाला, आणि आमचे 25-26 लोक त्या ठिकाणी कामावर जाऊ शकले। आमची आता देखील आमची तीच मागणी होती का ह्या आमचे जे काय आज आहेत, 2008 साली जाहिरात काढली, 2009 साली इंटरव्ह्यू घेतल्या, 2-8 वर्षामध्ये पुन्हा आमच्याकडे बरेचसे इंजिनियर झालेले आहेत, तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये संधी मिळाली पाहिजे। मग ती संधी देण्याचं जर नाकारत असतील तर त्याला प्रकल्पग्रस्त विरोध केले करतील, आणि कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पग्रस्त इंजिनियरना जोपर्यंत सामावून घेतलं जाणार नाही तोपर्यंत कोणा सगळ्या प्रकारचा
पनवेल नगर पालिका में आयोजित किए गए एक कार्यक्रम के दौरान नगर पालिका के 415 कर्मचारियों को सानुग्रह अनुदान के तौर पर एक कर्मचारी को 10,000 रुपए के धनादेश का वितरण नगराध्यक्ष संदीप पाटिल के हाथों किया गया। लगभग इस दौरान 42 लाख रुपए के धनादेश वितरित किए गए। पनवेल नगर पालिका के नव निर्वाचित नगर अध्यक्ष संदीप पाटिल ने नगर पालिका की स्थायी समिति के बैठक के दौरान नगर पालिका के कर्मचारियों को सानुग्रह अनुदान देने का आश्वासन दिया था। इस आश्वासन की पूर्तता करते हुए आज नगर अध्यक्ष संदीप पाटिल के हाथों नगर पालिका के 415 कर्मचारियों को चेक वितरित किए गए। इस सानुग्रह अनुदान में हर एक कर्मचारी को लगभग 10,000 रुपयों का धनादेश दिया गया। इस अवसर पर पनवेल के नगर अध्यक्ष संदीप पाटिल, शिवसेना के नगर सेवक रमेश गुड़ेकर, अच्युत मनोरे, यूनियन के अध्यक्ष अनिल जाधव आदि गणमान्यों सहित कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे। पनवेल नगर पालिका द्वारा दिए गए सानुग्रह अनुदान के लिए कामगार यूनियन के अध्यक्ष अनिल जाधव ने नगर पालिका के आभार व्यक्त किए। म्युनिसिपल लेबर यूनियन वतीन 23 ऑगस्ट सर्व कामगार 12,500 रुपये सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून मागणी केली। माननीय नगराध्यक्षांनी त्या संबंधात पक्षप्रतोदान समवेत तत्काल मीटिंग बोलवली आणि न भूतो न भविष्य अशी 5 ते 7 मिनिटांमध्ये मीटिंग संपून सर्व कामगारांना सन 2011 10,000 रुपये व सन 2012 10,000 रुपये असा सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला। त्यात सुद्धा काही कर्मचाऱ्यांच्या हजेरीचं प्रमाण जर अल्प असेल आणि त्यातून ते वंचित राहू नये असं होत असेल तर त्या कामगारांना सुद्धा 5,000 रुपये देण्याचं धोरण ठरवण्यात आलं। आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व आमचे ज्येष्ठ, सर्व पक्षप्रतोद, नगरसेवक, नगरसेविका, त्याचप्रमाणे प्रशासनामधले मुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी, प्रशासनातले सर्व प्रमुख अधिकारी, त्याचप्रमाणे माझे सर्व सहयोगी, सर्व माझे सहकारी आणि कामगारांनी ह्या सर्व गोष्टींना सातत्यानं पाठपुरावा केला आणि सातत्यानं हे जे सर्व जे काही आहे ते आपण सर्व मीडिया जे आहे, पत्रकार मित्र ह्यांनी सुद्धा आमची बाजू निश्चितपणे चांगल्या पद्धतीने मांडले, त्याबद्दल मी सर्वांसह, नगराध्यक्षांसह, सर्व त्यांचे सहकारी, प्रशासनासह, मुख्याधिकारी आणि प्रशासनातले सर्व अधिकारी यांचं मी मनपूर्वक आभार मानतो। तो वही इस कार्यक्रम के दौरान पनवेल नगर पालिका द्वारा पनवेल के गोलीमय वाचनालय को मदद निधि के तौर पर 20,000 रुपयों का धनादेश नगर अध्यक्ष संदीप पाटिल के हाथों के गोलीमय वाचनालय की अध्यक्षा इंदुमती ठक्कर और पूर्व अध्यक्ष परदेशी को सुपुर्द किए गए। इस मदद निधि के लिए के गोलीमय के अध्यक्ष इंदुमती ठक्कर ने पनवेल नगर पालिका के नगर अध्यक्ष संदीप पाटिल के कामों को सराहा। आज आम्हाला नगरपालिकेकडून जे अनुदान मिळाले ते 20,000 रुपयांचं आहे आणि मनापासून मी माननीय नगराध्यक्ष संदीप पाटील साहेब यांचं, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि सर्व संपूर्ण नगरपालिकेचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी आमचं अनुदान हे पूर्ववत चालू ठेवलेलं आहे। नगरपालिकेचं असं सहकार्य आम्हाला मिळत राहू आणि मिळत आहे। माननीय नगराध्यक्षांच्या वेळेला वाचनालयात पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी आले होते, त्यावेळेला वाचन संस्कृती वाढवण्यासाठी माझं काय सहकार्य पाहिजे ही विनंती आम्हाला केली। तो वही नगर अध्यक्ष संदीप पाटिल ने नगर पालिका द्वारा दिए गए सानुग्रह अनुदान के बारे में अधिक जानकारी मीडिया को दी। गेल्या महिन्यात आम्ही जेव्हा युनियन सोबत बैठक घेतली त्यावेळी 415 कामगारांना याचा लाभ घ्यावा असा या उद्देशाने त्यांनी 12,000 रुपयाची डिमांड टाकली होती, पण कुठल्याही पद्धतीचा वाद तंटा न होता नगरपालिकेच्या आम्ही सर्व पक्ष प्रबोधाने आम्ही बैठक घेतल्यानंतर युनियनमध्ये 10 मिनिटांमध्येच हा चर्चेत विषय सोडवण्यात आला। 10,000 रुपयाचा सानुग्रह अनुदान त्यांना देण्याचं जाहीर केलं आणि 18 तारखेपर्यंत त्यांना देण्याचं मी बोललो होतो। वास्तविक एक दिवस अगोदर म्हणजे आज 17 तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा करण्याचे साठी आम्ही बँकेला निर्देश दिलेले आहेत। आज तसा 42 लाख रुपयाचा एकूण चेक देखील दिला। त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका म्हणजे जिथे जगातील किंवा भारतातील आर्थिक राजधानी ज्याला म्हटलं जाते अशा महानगरपालिकेमध्ये देखील तिथल्या कर्मचाऱ्यांना 11,000 रुपयाचा बोनस दिला गेला आहे आणि पनवेल नगरपालिका असून आज आम्ही तिथे 10,000 रुपयाचा त्यांना सानुग्रह अनुदान देण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आणि नुसतं देण्याचं कबूल नव्हतं तर आज प्रत्यक्षात त्यांना दिलं देखील आम्ही। त्याबद्दल इथल्या सर्व कर्मचाऱ्यांना, तिथल्या जे स्टाफ आहे त्यांना, आमच्या कर्मचाऱ्यांना ही दीपावली सुखसमृद्धीची आणि भरभरटीची जाऊ हीच अपेक्षा व्यक्त करून। पनवेल स्थित नानोशी गाव में विधायक विवेक पाटिल की विधायक निधि से 5 लाख रुपयों की लागत से रास्ते का मरम्मत किया जाने वाला है, जिसका भूमि पूजन बृहस्पतिवार को विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया।
विधायक विवेक पाटिल के विधायक निधि से 5 लाख रुपयों की लागत से बनाए जा रहे नानोशी रस्ते का भूमि पूजन बृहस्पतिवार को विधायक विवेक पाटिल के हाथों संपन्न हुआ। इस कार्यक्रम के लिए पंचायत समिति के सभापति प्रकाश जीतेकर, पूर्व सदस्य गणेश सावंत, नानोशी ग्राम पंचायत के उपसरपंच राजेश पाटिल, वरिष्ठ कार्यकर्ता सदाशिव पाटिल, डॉक्टर प्रकाश पाटिल, गजानन पाटिल, अनिल पाटिल, राजेश शिंदे आदि सहित नानोशी ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर अपने बयान में विधायक विवेक पाटिल ने नानोशी ग्रामवासियों की एकता की सराहना करते हुए कहा कि भले ही हमारे पास केंद्र एवं राज्य की सत्ता ना हो, लेकिन जनता का विकास करने के लिए हम निधि उपलब्ध कराना जानते हैं और शेका पक्ष जनता के विकास के लिए वचनबद्ध है। एक चांगला कामाला सुरुवात केली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। अशीच चांगली काम करत जा आणि बाकीच्या ज्या काही मागण्या असतील त्या आम्ही तुमच्या पूर्ण केल्याशिवाय ठेवणार नाही अशी ग्वाही। या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की 45 लाख रुपयाची कामं आपण या नानोशी ग्रामपंचायतीमध्ये आणलेली आहेत। शेतकरी कामगार पक्षाच्या हातामध्ये राज्याची आणि केंद्राची सत्ता नसली तरी पण सहा दोन्ही सरकारकडनं आपला या विभागातले प्रश्न सोडवण्यासाठी पैसे आणण्याची धमक आणि हिम्मत शेका पक्षात आहे ही गोष्ट आम्ही गेल्या 40-45 वर्षामध्ये दाखवून दिलेली आहे। आणि पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास करत असताना अगदी नानोशी सारख्या अगदी खुंड्यामध्ये असणाऱ्या ग्रामपंचायतीचा सुद्धा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। गावापर्यंत येणारा रस्ताच नव्हे तर गावातले सारे अंतर्गत रस्ते, त्याचबरोबर शाळागृह असतील, त्याचबरोबर अंगणवाडीची इमारती असतील, साकवांचे कार्यक्रम असतील, हे सारे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत असतो आणि त्याच पद्धतीनं आपण ही कामं आणलेली आहेत। या कामं चांगल्या पद्धतीनं तुम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन कराल अशी खात्री मला निश्चितपणे आहे, त्याबद्दल मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो। वक्त हो चुका है ब्रेक का, कहीं भी मत जाइएगा क्योंकि हम दोबारा हाजिर होते हैं। देखते रहिए वीकेंड न्यूज। जनतेचा एकच निर्वाळा, बँक असावी तर कर्नाळा। कर्नाळा नागरी सहकारी बँक संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली, ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक। केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर। स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखापरीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक। भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%, बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर, NPA प्रमाण 6.19%, मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज, दिनांक 1/8/2011 पासून मुदत ठेवीवरील आकर्षक व्याज दर 15-45 दिवस 5.50%, 46-90 दिवस 6.75%, 91-180 दिवस 8%, 181 दिवस ते 1 वर्ष 8.75%, 1 वर्षाचे वर म्हणजेच 13 महिने ते 2 वर्ष 10.50%, 2 वर्षांचे वर म्हणजेच 25 महिने ते 3 वर्ष 10%, 3 वर्षांचे वर ते 5 वर्षे 9%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज आणि आपल्या ठेवी 7.5 वर्षात दुप्पट। कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सची ही सेवा उपलब्ध। त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर। बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना, दर साल दर शेकडा 11% व्याजाने। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबई द्वारे बँकेला मिळाले आहे पहिले व दुसरे पारितोषिक, त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे। अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर, नवीन पनवेल, महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील। माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक, या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद। तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार 9:30-5 आणि 2:30-6 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा। आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, रतन मार्केट, पहिला मजला, टपाल नाका, उरण रोड, पनवेल। आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2745-9111, 2746-2700
आणि 3298-3363। जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा, कर्नाळा नागरी सहकारी बँक। क्यों निशा जी, कहीं आज शॉपिंग का इरादा तो नहीं? सही पहचाना आपने, आज मैं पनवेल जा रही हूँ सारी शॉपिंग के लिए। साची सिल्क सारीज एंड वेडिंग स्टूडियो, बेस्ट क्वालिटी एंड रीजनेबल रेट्स यहाँ की खासियत है। शादी ब्याह हो या फैमिली फंक्शन, साची में आपको हर तरह की साड़ी मिलेगी। यह है डिजाइनर साड़ी, ब्राइडल वेयर हमारी प्यारी दुल्हन के लिए। यह है खूबसूरत प्योर सिल्क वर्क साड़ी, हमारी खूबसूरती में चार चांद लगाए सुपर नेट साड़ी, हमारी खूबसूरती को बढ़ाए प्योर सिल्क पैठनी, प्योर सिल्क शालू और सेमी सिल्क साड़ीज, साथ में 9 बार 12 बार साड़ीज, प्रिंटेड साड़ीज, ड्रेस मटेरियल, कुर्तीज एंड गाउन और सूटिंग शर्टिंग भी आपको साची में मिलेंगे। एक हसीन ख्वाब साची, दिन की पहली किरण साची। साची सिल्क साड़ीज एंड वेडिंग स्टूडियो, आदित्य कॉम्प्लेक्स, जय भारत नाका, पनवेल। फोन 2745-3435। क्या आप अपनी पुरानी कार से या घटिया सर्विस से परेशान हैं, या फिर आप मेंटेनेंस पर खर्चा करते करते थक गए हैं? तो अब परेशान होने की जरूरत नहीं है, क्योंकि आपकी चिंता दूर करेगा नवी मुंबई का सबसे बड़ा कार शोरूम, आपका अपना हुंडई काइज़न भव्य कार शोरूम, जहां आपको मिलेगी हुंडई कंपनी की हर प्रकार की कार, जैसे हुंडई सेंट्रो, i10, i20, लेटेस्ट वेर्ना और एसेंट एग्जीक्यूटिव। हम मानते हैं कि ग्राहक भगवान है, लिहाजा हमारे शोरूम में आए हर ग्राहक को हम मुहैया कराते हैं सबसे अच्छी हॉस्पिटलिटी, बेहतर सर्विस और ओरिजिनल स्पेयर पार्ट। और हाँ, काइज़न हुंडई में आप अपनी पुरानी गाड़ी के बदले पा सकते हैं नई चमचमाती कार। आपके गाड़ी की हर समस्या को सुलझाकर आपको चिंता मुक्त करने का हम वादा करते हैं। हम बाध्य हैं आपके सपने को हकीकत में बदलने के लिए, तो अवश्य आइए नवी मुंबई के हुंडई कार्स के सबसे बड़े शोरूम काइज़न हुंडई में और खरीदिए अपनी मनपसंद कार। आपके जीवन में लाएगी खुशियों की बहार काइज़न हुंडई से खरीदी हुई हर एक कार। हमारा पता है काइज़न हुंडई, गेट नंबर 33, कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल। हमारे संपर्क नंबर हैं 0226135999, 0226135900 और 8898066000। काइज़न हुंडई। गठबंधन की नगर सेविका कल्पना राउत के प्रयासों से कप नगर स्थित रॉयल कॉस्मो से लेकर वरस सोसाइटी तक के रास्ते की मरम्मत के काम का भूमि पूजन नगराध्यक्ष संदीप पाटिल की उपस्थिति में किया गया। पनवेल का विकास वायु गति से शुरू हो, इसलिए गठबंधन द्वारा हर वो प्रयास किया जा रहा है। एक तरफ RCC गटर का निर्माण, रास्तों की मरम्मत तथा स्वच्छता मुहिम शुरू है। बुधवार को नगर सेविका कल्पना राउत के प्रयासों से रॉयल कॉस्मो से लेकर वरद सोसाइटी तक के रास्ते की मरम्मत के काम का भूमि पूजन नगराध्यक्ष संदीप पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर BJP के कार्यकारिणी सदस्य बालासाहेब पाटिल, नगर सेविका कल्पना राउत, चंद्रकांत पाटिल आदि गणमान्य सहित नागरिक उपस्थित थे। इस दौरान पनवेल में हो रहे विकास कार्य की बालासाहेब पाटिल ने सराहना की। या विभागामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये म्हणजे या पनवेल शहरामध्येच अनेक प्रचंड कामं संदीप पाटील नगराच्या झाल्यापासून एक नवीन चित्र या ठिकाणी या शहराचं बदललं, आणि या शहरामध्ये पावसाळ्यामुळे अनेक कामं रखडलेली होती, अनेक वर्क ऑर्डरी आम्ही पूर्ण करून ठेवलेल्या होत्या, पण अनेक 4 महिने या पावसामध्ये गेल्यामुळे या शहरातली कामं रखडली। आता आपण चित्र बदललेलं बघत आहात की हे रस्तेसुद्धा इतके तुटलेले होते, पण आता सगळ्या रस्त्यांचं डांबरीकरण, पॅचवर्क चालू झालेलं आहे, अनेक ठिकाणच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण आपण करतोय।
आणि या विभागामध्ये आपण जर बघितलं तर अनेक स्वप्नरेखा सोसायटी, स्वप्ना सोसायटी, संघमित्रा सोसायटी आणि उरणकर साहेबांच्या समोरचा जो विभाग आहे तिथे पाण्याच्या पाईपलाईन्स असतील, रस्ते असतील किंवा ड्रेनेज चॅलेंज आम्ही टाकलेले आहेत. याच विभागामध्ये कमीत कमी 30 ते 40 लाखांची कामं आपण आता त्या महिनाभरात केलेली आहेत. अनेक कामं आपल्या हातामध्ये आपण घेतलेली आहेत. अनेक कामांचं आम्ही आधीच वर्कऑर्डर्स घेतल्यामुळं आचारसंहिता जरी लागली कारण लोकांना चित्र असं दिसत होतं की हे इतक्या उशिरा काम का होतंय, पण पावसाळा असल्यामुळं आणि मधली एक थोडीशी राजकीय परिस्थिती आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळं काही कामं रखडली, पण संपूर्ण पनवेल शहराचं परिवर्तन करण्यासाठी महायुतीने शिवसेना, सकाप, भाजप आणि रिपाई त्या तिघांनी आम्ही असं ठरवलं की एक आता तगडा नगराध्यक्ष आम्हाला दिला पाहिजे, त्याच्या माध्यमातून आम्हाला या शहराचं परिवर्तन केलं पाहिजे. आमच्याकडे वेळ फार कमी होता, लोक कदाचित असं म्हणत असतील की आता इतक्या उशिरा काय करतात, पण हे आम्ही सातत्यानं वर्षापासूनचा हा निधी आणलेला आहे, वर्षापासून ज्याच्या मागची मेहनत आहे. मधला फक्त पावसाचा पिरियड गेल्यामुळं हा फक्त विषय लांबला गेला, अदरवाईज हे कामं पावसाच्या अगोदर झाली असती. त्यामुळे मी संदीप पडलांना पण धन्यवाद देतो की आपण आल्यापासून या शहराचं परिवर्तन होत आहे, आणि अशा नगरसेविका जर असतील आणि पाठपुरावा होत असेल, आपल्यासारख्या सगळ्यांचं सहकार्य असेल, तर मला असं वाटतं की शाबासकी ठाकरेंच्यावर परत असेल तर आणखीन काम करायला एक उमेद निर्माण होते. मी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या कामासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद. वही नगराध्यक्ष संदीप पाटील ने नगरसेविका कल्पना राऊत द्वारा की जारी पहल की सराहना की. मी प्रथम राऊत मॅडमचं अभिनंदन करतो की गेल्या 2 महिन्यापासून माझ्या पाठीमागे लागून जवळजवळ त्यांनी त्यांच्या या आजूबाजूच्या प्रभागामध्ये 40 ते 50 लाखाची कामं मंजूर करून घेतलेली आहेत. कामे सहजासहजी मंजूर होत नाही तर त्याच्यासाठी फार पाठपुरावा करावा लागतो. नुसतं नगरसेविका म्हणून अर्ज दिला म्हणजे कामं होत नाहीत, कारण ही प्रशासकीय बाब फार आपल्याला अडचणीचे असतात, आणि त्याच्यावर त्यांनी मात करून आजच्या शेवटपर्यंत म्हणजे जवळजवळ कामाचा शुभारंभ केलेला आहे. निश्चितच आमदार संजय केळकर यांच्या या निधीतून हे काम आपण 7 लाख रुपयाचं काम मंजूर करून घेतलेलं आहे, 5 लाखाची पाईपलाईनचं काम मंजूर केलेलं आहे. मागील ऑगस्ट महिन्यामध्ये आमचे शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस नितीन पाटील यांच्या वाढदिवसादेखील आम्ही इथं रस्त्यावर फेरी मारली होती आणि अतिशय रस्ता हा खराब होता. त्यांनी त्यांच्या परीने खडीकरण करून तात्पुरता दिलासा इथे रहिवाशांना दिला होता, परंतु मॅडमनी आता हा कायमस्वरूपी त्रास निकाली काढलेला आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो. इथे विरोधक फार मोठी आमदार निधी वापरता येत नाही, मुद्दा म्हणून वापरत नाही असे बॅनरबाजी आपल्या कॉर्नरला बोर्ड लावत आहेत, परंतु त्यांना एक सांगू इच्छितो की या मॅडमने आता संजय केळकरांच्या आमदार निधी वापरून त्यांच्या एक चांगलं चपराक आणि त्यांना एक चांगलं उत्तर त्यांनी दिलेलं आहे असं मी म्हणेल. इस दौरान स्थानीय लोगों ने भी विभाग में हो रहे विकास कार्य के लिए धन्यवाद दिए. आमच्या नगर सेविका कल्पना राऊत यांनी खूप प्रयत्न केले त्या रस्ता होण्यासाठी. बऱ्याच वेळेला बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांच्या मग हे आता रस्त्याचं काम होत आहे. रॉयल कॉस्मोपासून ते आमच्यावरच सोसायटीपर्यंत आम्हाला रस्त्याचे अतिशय अत्यंत निकट होती, कारण रस्ता अत्यंत खराब झालेला होता. सततच्या वेगवेगळ्या कामांमुळे, सरकारी कामांमुळे रस्ता खराब झालेला होता. पण आता आम्हाला इथल्या रहिवाशांना अतिशय आनंद वाटतोय की आज साहेबांनी येऊन उद्घाटन केलंय आणि आता रस्ता आमचा खूप सुंदर आणि चांगला होणार आहे. धन्यवाद सर. शिवसेना रायगढ़ जिला प्रमुख बबन दादा पाटिल के नेतृत्व में शिवसेना के शिष्टमंडल ने शुक्रवार को प्रकल्प बाधितों के घरों की समस्याओं को लेकर सिडको के अध्यक्ष प्रमोद हिंदीराव से मुलाकात कर एक ज्ञापन सौंपा. प्रकल्प बाधितों की समस्याओं को लेकर शिवसेना के जिला प्रमुख बबन दादा पाटिल के नेतृत्व में शुक्रवार को शिवसेना के शिष्टमंडल ने सिडको के अध्यक्ष प्रमोद हिंदीराव से मुलाकात की और एक ज्ञापन सौंपा. इस ज्ञापन में मांग की गई है कि जिन प्रकल्प बाधितों की जमीन अधिग्रहित की गई थी उस जमीन पर सिडको ने नई इमारतें खड़ी की है. उसी जमीन पर या आसपास के परिसर में कम दामों में उन प्रकल्प बाधितों को घर दिए जाए. साथ ही सिडको द्वारा कामों के लिए जो टेंडर निकलते हैं उस टेंडर में प्रकल्प बाधितों को छूट दी जाए आदि मांगों को लेकर शिवसेना के शिष्टमंडल ने सिडको के अध्यक्ष से बात की. इस अवसर पर जिला प्रमुख बबन दादा पाटिल, तालुका प्रमुख रामदास पाटिल, शहर प्रमुख सुनील ठक्कर, ग्राहक कक्ष के अध्यक्ष चंद्रशेखर सोमन, शिरीष बुटाला आदि गणमान्यों सहित शिवसेना के पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे. इस अवसर पर बातचीत के दौरान सिडको के अध्यक्ष प्रमोद हिंदूराव ने ये आश्वासन दिया है कि वरिष्ठ अधिकारियों से चर्चा कर प्रकल्प बाधितों को किस तरह से फायदा होगा इसके बारे में सोचा जाएगा. इस दौरान शिवसेना के जिला अध्यक्ष बबन दादा पाटिल ने इस ज्ञापन द्वारा की गई मांगों की अधिक जानकारी दी. प्रकल्प वाजवी आमच्या विनंतीचा मान जे भूमिहीन आहे त्यांना 40 स्क्वेअर मीटरचा प्लॉट देण्याचा त्यांनी मान्य केलेला आहे. तसंच जे लोक भूमिहीन असून त्यांना घर नाही, जे शिडको घरं बांधणार आहे त्या घरामध्ये त्यांनी सांगितले त्वरित आम्हाला ज्यांना ज्यांना घरं पाहिजे आहे त्यांची यादी बनवून आमच्याकडे त्वरित सादर करावी, ती मागणी आमची मान्य केलेली आहे. तसंच दुसरी मागणी आमची होती,
राखी भूखंड देणार आहेत, तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्त रोजगार मिळावा यासाठी छोटी छोटी कंत्राटे कामे देणार, ही मागणी त्यांनी आमची मान्य केलेली आहे. दुसरी मागणी आहे, रेल्वे स्टेशनजवळ जे गाळे त्यांनी बांधलेले आहेत त्या गाळ्यामध्ये प्रकल्पग्रस्तांना 50% गाळे देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे, त्याची यादी आमच्याकडे मागितलेली आहे. त्या दोन्ही गोष्टींच्या यादी, ज्यांना स्वस्त घरात प्रकल्पग्रस्तांना घरं पाहिजेत जे भूमी आहेत त्यांची यादी आणि जे गाळे द्यायचे त्या दोन्ही यादी आम्ही त्यांना देणार आहेत. आमच्या चारही मागण्या त्यांनी आज मान्य केलेल्या आहेत. पनवेल नगर पालिका के 10 लाख रुपयों के शेड फंड द्वारा पनवेल नगर पालिका के परिक्षेत्र में किए जाने वाले विकास कार्यों का भूमि पूजन नगराध्यक्ष संदीप पाटिल की उपस्थिति में सोमवार को संपन्न हुआ. पनवेल नगर पालिका के नगर अध्यक्ष संदीप पाटिल ने जब से पनवेल नगर अध्यक्ष पद का पदभार संभाला है तब से संदीप पाटिल ने पनवेल के विकास की तरफ ध्यान देते हुए विकास कामों को गति दी है. हाल ही में पनवेल नगर पालिका के 10 लाख रुपए के फंड द्वारा पनवेल में की जाने वाले नालों के निर्माण काम का भूमि पूजन नगर अध्यक्ष संदीप पाटिल के उपस्थिति में संपन्न हुआ. सोमवार के दिन वीके हाईस्कूल के नजदीक के नाले के निर्माण काम का भूमि पूजन पनवेल के नगर अध्यक्ष संदीप पाटिल के हाथों किया गया. इस अवसर पर पनवेल के उप नगर अध्यक्ष नंदू पटवर्धन, बीजेपी के पूर्व जिला अध्यक्ष बाला साहेब पाटिल, जिला उपाध्यक्ष प्रभाकर आगारकर, बीजेपी के पार्षद प्रदीप जाधव, प्रदीप देशमुख, संजय गुरुजी, अधिगणमान्य सहित पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे. इस दौरान नगर अध्यक्ष संदीप पाटिल ने विकास कार्यों के बारे में अधिक जानकारी दी. स्कूला जाणारे त्याची मोरी आहे, तिथे नेहमी ट्रॅफिक होत होते आणि मोरी तुटून कवर तुटून लहान मुलं पडण्याची शक्यता आहे. इथे केवी कन्या विके हायस्कूल लहान मुलांचं जाणं येण्याची व्यवस्था आहे. शाळेची डिमांड होती, इथं रहिवाशांची डिमांड होती आणि आमचे नगरसेवक प्रदीप जाधव यांच्या सांगण्यानुसार आधी आम्ही कामाला सुरुवात केली. गेली आठवड्याभरामध्ये आम्ही इथे छोट्या छोट्या ज्या कलवट्स आहेत, ज्या मोऱ्या आहेत, ज्या ट्रॅफिकला अडथळा करतात, वास्तविक याच्याकडे फार अगोदरपासून लक्ष द्यायला पाहिजे होतं की 2 मीटर जिथे जागा मिळते ती जर वाढून घेतली तर ट्रॅफिक मुद्दे चालू शकेल, परंतु हे दुर्लक्षित झालं होतं. आता आम्ही या कामाला सुरुवात केलेली आहे. जवळजवळ मागच्या आठवड्यामध्ये अंदाजे 10 लाख रुपयाची कामं हे या 4 नंबर आणि 5 नंबरच्या प्रभागामध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे आणि निश्चितच दिवाळीमध्ये ही कामं पूर्ण होतील अशी मला आशा. नील समृद्धी सोसायटी से लेकर गोदरेज प्लाझा तक जाने वाले नाले के निर्माण काम का भूमि पूजन भाजपा के पूर्व जिला अध्यक्ष बाळासाहेब पाटील के हाथों किया गया. इस अवसर पर पनवेल के नगर अध्यक्ष संदीप पाटिल सहित उप नगर अध्यक्ष नंदू पटवर्धन, अधिगणमान्य सहित पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे. इस अवसर पर पूर्व जिला अध्यक्ष बाला साहेब पाटिल ने विकास कामों की अधिक जानकारी दी. माननीय सन्मान्य नगराध्यक्ष संदीप जी पाटिल, उप नगर नंदू पटवर्धन ज्यांच्या प्रयत्नाने सुरू झालं, ते आपले प्रदीप जी जाधव या विभागाचे नगरसेवक, या शहराचे अध्यक्ष संजीव गुरुजी, प्रभाकर जी आगारकर जिल्हा चिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष सरचिटणीस प्रदीप देशमुख आणि या ठिकाणचे सर्व उपस्थित कार्यकर्त्यांच्या या उपस्थितीमध्ये याचं भूमिपूजन झालेलं आहे. जी कामं पावसामुळं खोळंबलेली होती ती कामं अतिशय जोरदारपणे चालू झालेली आहेत आणि आम्हाला मागेही मी बोललेलो होतो की आम्हाला अभिमान आहे, गर्व आहे की एक आमचा नवीन तरुण तडफदार नगराध्यक्ष या ठिकाणी आला. उपनगराचे नंदू पटवर्धनसारखी अतिशय जुनी अनुभवी माणसं याच्यामध्ये आल्यानंतर या शहराचं परिवर्तन धडाधड व्हायला सुरुवात झाली. काही कारणास्तव पावसामुळं ही कामं अडकलेली होती. या शहरामध्ये जवळजवळ सर्वच रस्त्याचं डांबरीकरण किंवा पॅचवर्क आता जोरदार चालू आहे. थोडासा पावसाचा अडथळा होतोय. अनेक ठिकाणचे पेवर ब्लॉक्स, अनेक ठिकाणचे बंदिस्त गटारं, अनेक ठिकाणचे छोटे रस्ते, या सर्वांना कामाला सुरुवात झालेली आहे. आत्ताच आम्ही या ठिकाणी विके हायस्कूल जवळ सुद्धा विके हायस्कूलच्या मुलांना जाण्याचा जो काही प्रॉब्लेम होत होता त्या ठिकाणी सुद्धा बंदिस्त गटारांवरती आरशीची झाकणं टाकण्याचं एक मोठं काम आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. मला असं वाटतंय की दिवाळीपर्यंत सगळी कामं पूर्ण होतील आणि या शहराचं चांगल्या पद्धतीनं परिवर्तन होईल. त्यामुळे मी आपल्या नवीन टीमला या ठिकाणी धन्यवाद देतो. फिर से लेते एक छोटासा ब्रेक. डी मार्ट डिस्काउंट आणि दर्जा यांचा मेळ साधणारं डिपार्टमेंटल स्टोअर डी मार्ट, परिपूर्ण खरेदीचं सर्वोत्तम ठिकाण, स्वस्त मस्त आणि प्रशस्त वातानुकूलित शॉपिंग सेंटर डी मार्ट. डी मार्ट मध्ये आहेत 8,000 पेक्षा जास्त वस्तूंच्या व्हरायटीज, धान्य कडधान्ये, ताजा भाजीपाला, स्टेशनरी, कॉस्मेटिक्स, गिफ्ट आर्टिकल्स, भांडी, प्लास्टिक आयटम, फर्निशिंग, त्याचबरोबर जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स रेडीमेड गार्मेंट सुद्धा. डी मार्ट, कुटुंबातील प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या गरजेसाठी. डी मार्ट, दररोज डिस्काउंट, दररोज बचत. सकाळी 10 ते रात्री 10 अखंड विनम्र सेवा.
फक्त डीमार्ट मध्ये म्हणजेच डिस्काउंट मार्ट मध्ये। आमचा पत्ता डीमार्ट प्लॉट नंबर 1 सेक्टर 9E सेक्टर 14 समोर सिडको वॉटर टँक जवळ रोडपाली गाव रोड कळंबोली। डीमार्ट, आजच आमच्या कळंबोली शाखेला भेट द्या आणि खात्री करा। संपर्क नंबर 91-67-30-75-80 म्हणजेच 9167307580। आमची शाखा नवीन पनवेल मध्ये ही कार्यरत आहे। डीमार्ट। किसी फिल्म टीवी सीरियल का शूटिंग हो या मेरी पर्सनल लाइफ, मैं सारी के लिए कभी कॉम्प्रोमाइज नहीं करती। सारी के लिए पनवेल में बस एक ही नाम, बिंदनी सारीज एंड ड्रेस मटेरियल्स। यहाँ मेरी पसंद की एक्सक्लूसिव साड़ियाँ मिलती है। कोई स्पेशल साड़ी लेनी हो या फिर बढ़िया डिजाइनर साड़ी, मैं सिर्फ बिंदनी से ही लेती हूँ। यह है दिल छू लेने वाली डिजाइनर साड़ी विथ वर्क, और यह डिजाइनर साड़ी विथ फैंसी वर्क। पार्टी और फैमिली फंक्शन के लिए सिल्क साड़ीज, प्योर सिल्क वर्क साड़ीज, नई नवेली दुल्हन के लिए ब्राइडल वेयर, और मेरी फेवरेट प्योर सिल्क सुपर नेट साड़ी, और साथ में ड्रेस मटेरियल भी। हर दिल की ख्वाहिश बिंदनी, खूबसूरत हसरत का ख्याल बिंदनी। बिंदनी साड़ीज एंड ड्रेस मटेरियल, शॉप नंबर 2 नील अथर्व MTNL रोड अपोजिट दुर्गा माता मंदिर पनवेल। आपको टाटा या फियाट की कोई नई कार खरीदनी है या फिर आपके कार की सर्विसिंग करानी है तो आपको कहीं और जाने की जरूरत नहीं है, क्योंकि टाटा मोटर्स आपके लिए लाए हैं फॉर्चून कार्स प्राइवेट लिमिटेड, अब पनवेल में भी पुराने मुंबई पुणे हाईवे पर कोलखे विलेज और पलसपा फाटा के पास फॉर्चून कार्स का एक और शानदार शोरूम और सर्विस सेंटर। हमारे यहाँ आपको मिलेगी टाटा और फियाट कंपनी की हर प्रकार की कारें, जैसे टाटा की इंडिगो मांजा, इंडिगो सियर्स, इंडिका, इंडिका विस्टा, सफारी डायको, सुमो विक्टा, सुमो ग्रैंड MK2, जेनॉन, और दुनिया में तहलका मचा देने वाली नैनो कार। वही फियाट की पुंटो और लिनिया गाड़ी भी हमारे यहाँ उपलब्ध है। फॉर्चून कार्स ने अब शुरू किया है अपना सर्विस सेंटर भी, जहाँ तजुर्बेकार मैकेनिक्स के जरिए आपके गाड़ी के हर पुर्जे की जांच कर हम आपको प्रोवाइड करेंगे सर्वोत्तम सर्विस। तो देर किस बात की, अपने और परिवार के सपनों को साकार करने के लिए फौरन आइए हमारे पास। आपके सपनों को साकार करने का वादा फॉर्चून कार्स का यही है इरादा। पनवेल में इन दिनों विकास कार्य काफी वायु गति से शुरू है। बुधवार को वार्ड नंबर 11 के सचिव चंद्रकांत पाटिल ने वार्ड नंबर 11 में स्वच्छता मुहिम चलाई। स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल का जो सपना पनवेल वासियों ने देखा है उसे पूरा करने के लिए गठबंधन द्वारा हर वो प्रयास किया जा रहा है। बुधवार को वार्ड नंबर 11 में स्वच्छता मुहिम चलाई गयी। इस दौरान स्वच्छता का जायजा लेने के लिए शेखापक्ष के शहर सचिव नितिन पाटिल, वार्ड नंबर 11 के सचिव चंद्रकांत पाटिल आदि गणमान्य उपस्थित थे। इस दौरान विनायक सोसाइटी, श्री रुक्मिणी सहनिवास तथा गुरु वाटिका आदि परिसर में भी स्वच्छता की गई। स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार श्री रुक्मिणी सहनिवास या सोसायटीतील, तसेच श्री विनायक सोसायटीतील, तसेच प्रांत ऑफिस सोसायटीतील तेजस अपार्टमेंट, गुरु वाटिका अपार्टमेंट या सोसायट्यांच्या मागणीनुसार भाई नितीन पाटील यांच्या सौजन्याने गटर साफ करणं आणि रस्त्यावरील गवत आणि रस्त्यावरील सगळी म्हणजे घाण व्यवस्थित साफ करणं हे नितीन पाटील यांच्या सौजन्याने पूर्ण केलं। भाई नितीन पाटील हे नेहमी अशा कामात अग्रेसर असतात। ते त्यांच्या स्वतःच्या मशिनरी, जे काय डंपर्स किंवा काय असे असेल, ते स्वतःच्या मोफत करताना त्याला करत असतात। त्यांचे आम्ही आभारी आहोत। सांसद गजानन बाबर ने पनवेल में जो विकास कार्य किए हैं उसके बारे में जानकारी देने के लिए बुधवार को पनवेल स्थित शिवसेना कार्यालय में एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया था। मावल निर्वाचन क्षेत्र के सांसद गजानन बाबर ने जब से पदभार संभाला है तब से लेकर आज तक किन किन विकास कार्यों को अंजाम दिया,
इसकी जानकारी देने के लिए बुधवार को पनवेल स्थित शिवसेना कार्यालय में एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया था। इस पत्रकार परिषद के लिए सांसद गजानन बाबर, शिवसेना रायगढ़ जिला प्रमुख बबनदादा पाटिल, पूर्व जिला प्रमुख शिरीष बुटाला, तालुका प्रमुख रामदास पाटिल, शहर प्रमुख सुनील ठक्कर, नगरसेवक रमेश गुड़ेकर, अच्युत मनोरे आदि गणमान्य उपस्थित थे। इस दौरान सांसद गजानन बाबर और बबनदादा पाटिल ने पनवेल में किए गए विकास कार्य की जानकारी दी। नगर परिषद आणि जिल्हा परिषद आणि पंचायतीच्या निवडणुका आल्या, निवडणुका आल्यानंतर मी 2 वर्षांमध्ये कर्जत म्हणा, माथेरान म्हणा, उपोली म्हणा, पनवेल उरणच्या प्रत्येक 12.5% जमिनीच्या आंदोलनासुद्धा मी सहभाग घेतला होता आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मला ज्या ज्या कार्यक्रमासाठी बोलवलं त्या त्या कार्यक्रमाला मी हजर झालो। फक्त शिवसेनेच्या दादांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटत असे जाता येतात, महिन्यातून नक्की 2-3 वेळा मी दादांना भेटत असतो। दादा ज्या ज्या वेळा जिल्ह्याकडून मला बोलवतील त्या त्या वेळा मी तालुका प्रमुख किंवा दादा त्या कार्यक्रमात मी आलो। सिडकोचे आंदोलन मी केलेलं आहे, हायवेचं आंदोलन मी केलेलं आहे, 12.5% जमीन परतवा मिळावून ते उरणचं आंदोलन केलेलं आहे, त्याच्यानंतर 2-3 कंपन्यांच्या संदर्भात सुद्धा आंदोलनात भाग घेतला। ओजीचं उपोषण गेल्यावर 2-1.5 वर्षापूर्वी झालं, त्यातही मी उपोषण सोडण्यामध्ये होतो आणि गेल्या 8 दिवसापूर्वी शिडकोत मीटिंग झाली, त्या शिडकोत सुद्धा मी हजर राहिलो। हायवे नंबर 4 तो BOT तत्वावर म्हणजे केलेला आहे टोलच्या अगेन्स्ट आणि तो 4 पदरी पुन्हा ते मला वाटतं पनवेल हा पूर्ण न करता टोल लावला आणि त्याच्यामुळे खंडा कॉलनी किंबहुना आजवली या ठिकाणी पूर्ण झाल्यामुळे रोज ऍक्सिडेंट होतं आणि वाहतुकीला कोंडी होते आणि म्हणून हा 4 पदरी पूर्ण करावा त्यासाठी मी गेल्या 6 महिन्यापूर्वी मोर्चासुद्धा आजवली केला होता आणि त्याला अनुषंगून मी शेर साहेबांना आणि MSCRDला पाठपुरावा करून दिल्लीला 9 वेळा मी प्रयत्न केला आणि त्याला आता MDG मान्यता देण्याचं मान्य केलं आणि तो प्रस्ताव दिल्लीला पाठवला। दिल्लीच्या ऑफिसरसुद्धा मी टायमिंग घेतलेलं आहे आणि ते मी 157 कोटीचं म्हणजे खोपोली ते पनवेल हे काम मी करून देणार। पनवेल किंवा रायगडच्या माझ्या परिसरामध्ये मी येण्याचा प्रयत्न 100% केलेला आहे पण लोकांना त्याची प्रसिद्धी मिळाली नाही हे मान्य आहे। लोकांनी ठरवलेलं आहे आणि आणखी 2 लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तिथे काँग्रेसच्या विरोधात गेले, ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळे या महाराष्ट्रात देशात काँग्रेस विरुद्ध लाट झालेली आहे। तुम्हाला सांगायला नको, आजचा भरणीमय सांगा ना तुम्ही। आपल्याकडे शहरामध्ये 7-7, 8-8 तास चाललाय, खेडेगावामध्ये 14-14, 16-16 तास चालले, कसं लोकांनी जगायचं, कसं लोकांनी शिकायचं, कसं पोट भरायचं, मागाय काय, या सगळ्या काँग्रेस आणि या काँग्रेसला या महाराष्ट्रातल्या देशातील जनता आकलल्याशिवाय राहणार नाही, आमचं स्पष्ट मत आहे। म्हणून आमची महायुती आहे लोकांसाठी। साथ ही सांसद गजानन बाबर पनवेल की जनता की समस्या सुनने एवं उन्हें सुलझाने के लिए हर बुधवार शिवसेना पार्टी कार्यालय में उपलब्ध होंगी, ऐसी जानकारी उन्होंने दी। पनवेल नगर पालिका से रिटायर्ड हुए 340 कामगारों को पनवेल नगर पालिका द्वारा दिवाली का उपहार मिला है। हम आपको बता दें कि इन 340 रिटायर्ड कामगारों को छठा वेतन का धनादेश वितरित किया गया। पनवेल नगर पालिका से रिटायर्ड हुए 340 कर्मचारियों को नगर पालिका द्वारा छठा वेतन देने का निर्णय पालिका की बैठक में लिया गया था, जिसके मुताबिक दीपावली के पावन पर्व पर उन लाभार्थियों के पेंशन अकाउंट में 5,000-5,000 रूपए के धनादेश जमा किए जाने वाले है। कुल मिला के 15,25,000 रूपयों का धनादेश जमा किया गया है। बृहस्पतिवार को नगराध्यक्ष संदीप पाटिल के कार्यालय में आयोजित इस कार्यक्रम के दौरान धनादेश दिए गए। इसके बारे में संदीप पाटिल ने विस्तृत जानकारी दी। पनवेल नगर पालिका वती जे सेवानिवृत्त कर्मचारी है, 340 सेवानिवृत्त कर्मचारी जो डिफरन्स द्यायचा आहे ते नगरपालिका आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार देणार होती असा ठराव आम्ही मंजूर केला होता आणि नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आम्ही 10,000 रुपये गेल्या 4 दिवसापूर्वी चेक इथं दिला होता आणि आज त्याच दिवशी त्यांना जाहीर केलं होतं की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील एक छोटीशी भेट या दिवाळीची आम्ही द्यायचा प्रयत्न आहोत आणि त्या पद्धतीने 5,000 रुपये प्रत्येकी असे एकूण 15,25,000 धनादेश आज त्यांच्या पेन्शन अकाउंटमध्ये आम्ही जमा करत आहोत। हा चेक देण्यास इथे उपस्थित असलेले आमचे प्रशासकीय अधिकारी उभारे साहेब, युनियनचे प्रतिनिधी, बँकेचे मॅनेजर यांना इथं आम्ही बोलवलं होतं, आमचे अकाउंट्सचे खापडे साहेब, कवटे साहेब, अरुण कोळी,
यांच्या उपस्थितीत आज आम्ही हा चेक त्यांना देत आहोत. चेक देण्याचा उद्देश इतकाच आहे की पूर्ण रक्कम जरी देता येत नसेल तरी एक फुलना फुलाची भेट ज्याला आपण म्हणतो ही दिवाळीच्या निमित्ताने त्यांना एक नगरपालिकेच्या वतीने आम्ही देऊ इच्छितो. आणि रिटायर्ड जरी झाले असेल तरी नगरपालिका मात्र त्यांना विसरलेलं नाही हे आम्हाला इथं दाखवून द्यायचं होतं. म्हणून आज त्यांना आम्ही इथं बोलून त्यांना सन्मानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इस दौरान लाभार्थियों ने पालिका द्वारा लिए गए निर्णय का स्वागत करते हुए संदीप पाटिल को धन्यवाद दिए. निर्णय चांगला आहे. हा पूर्वीच व्हायला पाहिजे होता परंतु त्यावेळी झाला नाही. आता अध्यक्षाने जो निर्णय घेतलेला आहे हा उत्तम निर्णय घेतलेला आहे. निवृत्त कर्मचारी हे फार वयस्कर लोक आहेत. आता बरेचसे 70-85 दरम्यान जवळजवळ आहेत. त्यांच्या हयातीतून तरी त्याला ते म्हातारे हे मिळावं हॅरियस मिळावं अशी सगळ्याची इच्छा असते. त्याप्रमाणे त्याने चांगला निर्णय घेतलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने ते जो ॲड्रेस आहे सहावं येतं ना देणार म्हणून त्याने सांगितलं आणि आज त्यांनी तो चेक दिलेला आहे. आभार. पुरोगामी युवा संगठन के तालुका अध्यक्ष प्रीतम मात्रे तथा शिवसेना के युवा नेता प्रथमेश सोमन के प्रयासों से जेएम मात्रे चैरिटेबल ट्रस्ट तथा आमचा सारखे आमीच इस संस्था के संयुक्त प्रयासों से एक सुसंवाद बैठक आयोजन मिडिल क्लास सोसाइटी में आयोजित किया गया था. एमएसएमई के गैर जिम्मेदाराना रवैये का खामियाजा पनवेल की जनता को भुगतना पड़ रहा है. कभी भी बिजली जाना तो दिन भर बिजली का न आना इसकी आदत पनवेल वासियों को हो चुकी है. एमएसएमई के इस रवैये से पनवेल सहित खंदा कॉलोनी नवीन पनवेल और कामोटा की जनता काफी परेशान है. इसी के चलते पनवेल स्थित मिडिल क्लास हाउसिंग सोसाइटी में हो रही बिजली की समस्याओं को लेकर शेकापश के युवा नेता प्रीतम मात्रे और शिवसेना के युवा नेता प्रथमेश सोमन के प्रयासों से जय मात्रे चैरिटेबल ट्रस्ट और आमचे आमीच इस संस्था द्वारा एक सुसंवाद बैठक का आयोजन किया गया था. इस बैठक में मिडिल क्लास हाउसिंग सोसाइटी में हो रही बिजली समस्या के बारे में चर्चा की गई. जिसकी वजह से हमारे कॉल सेंटर में पहले इस पनवेल विभाग का दिन में 7-8 कंप्लेन आता था. अभी दिन का 7500 कंप्लेन आ रहे हैं कस्टमर्स का. और ये दिवाली में मैन्युफैक्चर पहुंच नहीं पा रहा कि अपने कंप्लेन कैसे क्लोज हो. डेली के कंप्लेन भर गए. आपका जो लाइट जाता है और आता है इतने झटके से जाता है, इतने झटके से आता है, उसका क्या कारण? और वो 6 बार लाइट क्यों जाती है लोड शेडिंग होने के बाद? नोव्हेंबर एंड पर्यंत तुम्ही करून देण्याचं 3 ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं तुम्ही ठरवलं. आता याचा पाठपुरावा आम्ही केला चालेल का सगळे काय झालं पाहिजे? मी का बोलतोय म्हणजे झालं पाहिजे म्हणून मी बोलतोय. मीच त्याला वेगळं तर आम्ही दोघे पाठपुरावा केला तर तुमच्या अनुमतीनं चालेल ना सगळे. फक्त म्हणजे आम्ही सगळ्यांचे जर दाखवली तुम्ही तर आम्ही त्याचा पाठपुरावा करू. आम्ही ते करू साहेब काय करतात ते काय प्रश्न म्हणाल. ग्राउंड सोडून साईडच्या रस्त्याला जर तुम्ही होत असेल तर ते बराबर बसून काय लहान फुटं वगैरे ते पण तुम्ही चालेल अरे ते पण दाखवा तसं पण करू. इस अवसर पर नगरसेवक श्रीकांत ठाकुर, सहायक पुलिस निरीक्षक मारुति यमगर, महिला गाड़ी की पूर्वाध्यक्षा माधुरी गोसावी, शेकापश के युवा नेता प्रीतम मात्रे, शिवसेना के युवा नेता प्रथमेश सोमन, मंगेश अपराज, विश्वास पाटिल, विशाल शेलार आदि गणमान्यों सहित नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे. बैठक के बाद नागरिकों ने प्रीतम मात्रे द्वारा की गई पहल की सराहना की. अभी ऐसा मीटिंग हुआ भी एमएसएमई के साथ और हमारे प्रीतम भाई ने ये मीटिंग अरेंजमेंट किया हम उसके बहुत आभारी हैं. और हम यही उम्मीद रखते हैं कि हर 3 महीने में एक बार मीटिंग रखेंगे. ये सोसाइटी एक चीज लाइक मिनी थाना बन जाएगी. जो फैसिलिटी चाहिए वो सब मिलेगा. बरेचसे सभासदांच्या शंका कुशंका प्रश्न जे होते ते त्या ठिकाणी मांडण्यात आले. मी या ठिकाणी प्रीतम दादांना आणि प्रथमेश सोनम यांना या निमित्ताने त्यांचा आभार मानतो. आणि आपल्या प्रयत्नामुळे अधिकारी या ठिकाणी आले आणि आमचे सर्व प्रश्न या ठिकाणी त्यांनी ऐकून घेतले. या ठिकाणी सोसायटीतला जो काही होमस्टेचा प्रश्न होता तो प्रश्न देखील येत्या नोव्हेंबर एंडिंग परत चांगला आणि सुसज्ज असा ट्रान्सफर या ठिकाणी लावून तो सोडवण्याचं आश्वासन एमएसबीचे अधिकारी कदम साहेब यांनी दिलं. हालांकि एमएसएमई के कार्यकारी अभियंता बी आर कदम ने यह आश्वासन दिया है कि जल्द से जल्द नागरिकों की समस्या सुलझाई जाएगी. विजेच्या संदर्भातल्या समस्या त्यांनी मांडल्या. त्यानंतर लोड शेडिंग का होत केलं जातं, लोड शेडिंगच्या वेळा का बदलल्या जात नाही, त्या संदर्भातही अनेक प्रश्न विचारले गेले. महावितरण कंपनीच्या वतीने मी त्याला समर्पण करता देण्याचा प्रयत्न केला. वीज बिलाच्या संदर्भात सुद्धा अनेक तक्रारी होत्या, त्याही संदर्भात आमची बाजू आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. आणि लोकांना तक्रार निवारण तसं लवकरात लवकर करता येईल त्या प्रश्नाची दखल घेण्यात आली. आणि त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्याच्या संदर्भात ज्या कारवाया जी कामं
ही माहिती आम्ही देण्यात आली आणि एकदा पुरवठा येत्या एक ते दीड महिन्यात सुरळीत होईल या संदर्भात त्यांना माहिती देण्यात आली। कुल मिला के प्रीतम म्हात्रे और प्रथमेश सोमन द्वारा आयोजित किए गए इस सुसंवाद बैठक से नागरिकों में खुशी का माहौल है। आज के लिए बस इतना ही। वीकेंड न्यूज के बारे में यदि आपकी कोई राय या सुझाव हो या आप कोई जानकारी देना चाहते हैं तो आप हमें संपर्क कर सकते हैं। हमारा संपर्क नंबर है 2745-7338। आपसे फिर मुलाकात होगी, तब तक के लिए नमस्कार।